कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. हॅलो. ए आई. ए बंट्या, काय झालं रे? अगं घरात एवढा मोठा विषय झालाय, तुला कसंच काय माहित नाही? नक्कीच घोरत पडली असणारच बघ तू. ए बंट्या मुर्द्या, नीट बोल, काय झालंय ते? आई, त्या सरकारने सुजाच्या नावावर प्रॉपर्टी केली आहे सगळी. काय आता गोपाया, म्हणजे आपल्याला द्यायच्या आधीच ते सुजाला दिली होय. मग काय तर, तू बस नुसते भांड लावत. बंट्या दम जरा, आधी ही बातमी खरी आहे का हे मी खात्री करून घेते. जर खरं असेल ना तर तो हंबीर मिळेलच म्हणून समज. सुजाला मी घरी बोलवलं म्हणून अर्जा चिडलाय ना? फक्त चिडला नाही सरकार, त्याला भीती वाटते आपल्या पण बाळाला काहीतरी होईल. अबे सगळ्या बाजूने मी नुसता पुरता अडकलोय. अगं मी तुझ्याशी बोलतोय ना हे माझ्यासाठी खूप आहे. तुझं नसतीस ना तर मला खरंच कळलं नसतं काय करावं होते. आणि इकडं सुजा मला धमकी देतोय हे तर तुला ठाऊकच आहे. आणि आता तर तो प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा मागतोय. काय? आणि त्याला काय म्हणायला गेलो तर तुमचं सिक्रेट बाहेर काढीन येतच. आणि मग पुढे तुम्हाला काही बोलताच येत नाही, पर्यायच उरत नाही. अबे जरा धीर धर. सरकार तुम्ही स्वतःहून तुमचं सिक्रेट सांगणार आहात का अर्जुनला आणि बाबांना? नाही ना. सरकार धीर धरून काय होणार आहे मला सांगा. सुजय भाऊजी आणि मनी मावशी कायम तुम्हाला धमकवत राहणार, त्यासाठी तुम्ही काही ना काही करत राहणार आणि त्याचा त्रास अख्ख्या घराला होणार. यातनं सुटका कशी होईल आणि कधी होईल सरकार? होईल अब्बे, त्यासाठी मी अर्धी प्रॉपर्टी सुजयच्या नावावर केलीये. काय? निदान त्यानं गप तरी बसेल ती हो. अहो पण तुम्ही आत्ता म्हणलात ना प्रॉपर्टी मागितली म्हणून आणि आत्ता म्हणतात दिली. रोज उठून माती खाल्ली हे मी कुठल्या तोंडाने सांगणार होतो. तुम्ही परस्पर असे काहीतरी निर्णय घेता आणि मग त्याचा त्रास अख्ख्या घराला होतो आणि आता हे नवीन. अबे हेच बोलायचं होतं, हे अर्जुनला समजावून सांग फक्त एवढे वेळ. हे बघ मी परत तुला कधी मदत मागायला नाही येणार. सरकार तुम्ही असं असं प्रत्येक वेळी म्हणता हो. अबे मला माझ्या वागण्याचा ना लय पस्तावा होतोय, रोज होतोय. जसं जमल तसं मी सावरायचा प्रयत्न करतोय आता. सरकार सावरून काही होणार नाहीये. ज्या दिवशी तुम्ही अर्जुनला आणि बाबांना हे सगळं सिक्रेट सांगाल ना त्या दिवशीच खरा त्रास संपणार आहे हा. माझ्याकडे अगं खरंच पर्याय नव्हता ग. आणि तुला खरं सांगू का, आता मला अर्जे आणि विनयला नाही गमवायचं. घरात तुमचं बाळ येत आहे, इतक्या दिवसानं घरात काहीतरी चांगलं होत आहे. मला तुम्हा सगळ्यांना नाही गमवायचं म्हणून मग मी हे सगळं केलं. मला तर काय करू तेच कळत नाही. अबे फक्त काही काळ मला साथ दे. ठीक आहे, येतो. सरकार आणि आता ऑफिसमध्ये नको भेटायला, या विषयावर आपण बोलतोय ना इथे मला अजिबात पटत नाही. ठीक आहे, मी नाही येतो ऑफिसला, फक्त तू बोलते. बाळा हे सगळं सांभाळण्याच्या नादात तुझ्या बाबांमध्ये आणि माझ्यामध्ये अंतर नको यायल. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.